नंदुरबार येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना NDA मध्ये येण्यास दिलेल्या ऑफर संदर्भात बोलण्यासाठी आहेत शिवसेना UBT पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत. खरं तर ही ऑफर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना आहे. आपण थेट बोलणार आहोत संजय राऊत यांच्याशी. राऊतसाहेब, नंदुरबार येथील सभेत पंतप्रधानांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. 4 जून नंतर म्हणजे निकालांनंतर काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्यापेक्षा तुम्ही अजित पवार आणि शिंदे यांच्याबरोबर या, शानदार पद्धतीनं तुमच्या मनातली स्वप्न पूर्ण होतील. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आमच्या मनातली स्वप्न अशी आहेत की मोदींची हुकूमशाही नष्ट करायची. या देशात नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या ज्या लोकांनी जी हुकूमशाही निर्माण केली आहे, संविधान नष्ट करण्याची जी भूमिका घेतली आहे ती नष्ट करणं हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आम्ही 4 जून नंतर पूर्ण करतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मी कालच सांगितलं की नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही. नरेंद्र मोदी यांच्या वैद्यकीय अहवालात काही गोष्टी समोर आल्यात का? कारण ज्या पद्धतीनं त्यांचं भाषणं चालू आहेत ही प्रधानमंत्रीपदाला शोभणारी भाषणं नाहीत. नंदुरबारला त्यांचं भाषण हे पूर्णपणे आदिवासी जनता, देशाचे प्रश्न यापेक्षा वेगळ्याच एका विषयावर भरकटलेलं भाषण होतं. कालपर्यंत नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्याविषयी काय बोलत होते ऐका तुम्ही. उद्धव ठाकरे हे नकली संतान आहेत शिवसेनेचे. हे नकली संतान त्यांना आता कशा करता हवा आहे आपल्याबरोबर? याचा अर्थ असा आहे, नरेंद्र मोदी यांचा दारुण पराभव होतो आहे हे त्यांनी आता स्वीकारलेलं आहे. ही त्यांची शेवटची धडपड आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक सत्तेवर येत नाहीत. ज्यांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलेलं आहे, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडून महाराष्ट्रात, त्या कमजोर लोकांच्या मदतीनं नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात 5 जागा जिंकू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना हे शरद पवार यांच्याविषयी काल काय बोलले विसरून, किंवा आमचे उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी काल तेलंगणात केलेलं वक्तव्य, हे मोदी मी प्रधानमंत्री म्हणत नाही, नरेंद्र मोदी ही व्यक्ती भरकटलेली आहे, भ्रमिष्ट झालेली आहे. आपण काल काय बोलतोय आणि आज काय बोलतो याचं भान त्यांना राहिलेलं नाही आणि त्यातूनही अशा प्रकारची वक्तव्य येतात. आमचं स्वप्न आहे नरेंद्र मोदी यांना त्यांचा हुकूमशाही कारभार पूर्णपणे संपूर्ण देशात लोकशाही निर्माण करणं. राऊतसाहेब, भाषणामध्ये त्यांनी नकली शिवसेना आणि नकली NCP असं म्हटलंय आणि त्यांना असं वाटतं की 4 जून नंतर कदाचित सगळे प्रादेशिक पक्ष आहेत, कारण पवारांच्या स्टेटमेंट नंतर हे सुरू झालं. पवारांचं मोदींचं जो बुद्ध्यांक आहे तो खूप कमी आहे. मी हे जे इथे लक्ष ठेवा, पवारांचा पवारा त्यांना पवार कधी समजणार नाही. मी मागे बोललोय त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील. शरद पवार उद्धव ठाकरे समजण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील. ही बुद्धिमंतांची भूमी आहे महाराष्ट्र, ही व्यापाऱ्यांची भूमी नाही आहे. इथे प्रॉफिट अँड लॉस हे चालत नाही. इथे आंबेडकर, शाहू, फुले, आंबेडकर हे जे लोक निर्माण झाले ते त्यासाठी शिवाजी महाराज, गनिमी काव्याचे लढवय्ये, हे मोदींना कधीच कळणार नाही ते काय चाललं आहे. ते पैशाच्या ताकदीवरती महाराष्ट्र तुम्ही विकत घेऊ शकत नाही किंवा लढाया लढू शकत नाही. शरद पवारांनी असं सांगितलं की काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल. काँग्रेस पक्ष हा देशाचा मूळ पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेला पक्ष आहे, बरं का? आणि ती पण टेस्ट ट्यूब बेबी आहे भारतीय जनता पक्ष. काँग्रेस हा मूळ पक्ष आहे देशामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य संग्रामात निर्माण झालेला हा पक्ष आहे. त्याच्यामुळे हा पक्ष मजबूत होईल भविष्यामध्ये आणि अनेक पक्ष त्याच्यामध्ये विलीन होऊ शकतात. असं ते म्हणाले का? मी विलीन होईन, शिवसेना विलीन होईल. मोदींनी लिहा वाचायला शिकायला पाहिजे व्यवस्थित. राऊतसाहेब पण त्यांनी मोदींच्या शिक्षणाचाच घोळ आहे.
त्यांच्या डिग्रीचाही घोळ आहे. त्यांनी एन्टायर पॉलिटिकल सायन्स ही या जगात नसलेली डिग्री त्यांच्या सर्टिफिकेटवर आहे, त्याच्यामुळे सगळं घडत आहे. नाही राऊत साहेब, पण त्यांचं म्हणणं होतं की लहान प्रादेशिक पक्ष जे समविचारी आहेत, ध्येयधोरणासारखी आहेत, त्यामुळे संकेत असे होते की कदाचित शरद पवार यांची NCP काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते. जर ते मोदी ठरवतात, शरद पवारांनी सांगितलेलं नाहीये. शरद पवार हे मोदींपेक्षा बलदंड नेते आहेत. नाही, मी तुम्हाला यासाठी विचार, शरद पवार हे मोदींपेक्षा बलदंड नेते आहेत, त्यांना देशाचं राजकारण अधिक चांगलं कळतं. मोदी हे अपघातानं झालेले नेते आणि प्रधानमंत्री आहेत. मी मगाशी म्हटलं, मोदीचा जो बुद्ध्यांक आहे तो एकदा तपासून घेतला पाहिजे त्यांच्याच लोकांनी. ते असे वायफळ बडबड का करतायत निवडणूक काळामध्ये, जे विषय समाजाच्या देशाच्या हिताचे नाही ते काढून मतं का मागतायत. याचं कारण मोदी हे भरकटले आहेत, त्यांचा प्रचार भरकटला आहे. राऊत साहेब, संकेत असे होते की कदाचित पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. जर अशी वेळ आली तर शिवसेना पुन्हा भाजप बरोबर जाईल का? नाही ना, बघा तुम्ही हे तुमचे प्रश्नच चुकीचे आहेत. या राज्यामध्ये महाविकास आघाडी कायम राहील आणि तीच भीती नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांना आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या जे काय एक दोन लोक त्यांनी पकडलेलं तिकडून तिकडून फोडून त्यांचा दारुण पराभव करते आहे. हे त्यांना चित्र स्पष्ट दिसते, त्यांना भीती दिसते आहे त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये भीती दिसते आहे की ते हरतायत. आणि जो माणूस हरत असतो तो अशा प्रकारे हातपाय मारत असतो. राहुल साहेब, आज सामना संपादकीयमध्ये लिहिलं गेलं आहे, भूमिका मांडली गेली आहे की मोदी यांचा ब्रँड संपला, पण देशात 80 जास्त सभा आतापर्यंत नरेंद्र मोदींनी घेतल्या आहेत. मुंबईमध्ये त्यांचा रोड शो होतो आहे, शिवाजी पार्कमध्ये त्यांची जाहीर सभा होते. होऊ द्या ना, मोदीने 80 की 180 सभा घेऊ द्या ना. लोक त्यांना मतदान करणार नाही आहेत हे त्यांना माहिती आहे. मोदी ब्रँड संपला आहे मी त्यासाठीच म्हणतो आहे. म्हणून ते अशा प्रकारचे वायफळणे बेताल वक्तव्य 10 प्रधानमंत्रीपदी राहिलेली व्यक्ती करते. प्रधानमंत्री पदाची प्रतिष्ठा ते ठेवायला तयार नाही. कोणत्या विषयावर तोंडाला येईल ते बोलतात. त्यांनी थोडा पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, गुजराल, राजीव गांधी यांचा अभ्यास करावा. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी किती मोठं काम केलं होतं, त्यांची वक्तव्य ही कशी देशाला दिशादर्शक होती, हे आता त्यांनी निवृत्तीनंतर त्यांनी त्या संदर्भात तुलना करावी स्वतःची आणि या सगळ्या महान व्यक्तिमत्वांची. राऊत साहेब, 3 मतदान झालं आहे महाराष्ट्रात, आणखी 2 मतदानाचे बाकी आहेत. पंतप्रधान मुंबईत येऊन रोड शो करताहेत आणि शिवाजी पार्कमध्ये त्यांची जाहीर सभा होते, काय फरक पडेल? काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रावर मोदींच्या अस्तित्वाचा काही फरक पडत नाही आहे. महाराष्ट्रच कशा, देशातल्या अनेक राज्यांवर या वेळेला मोदी हा ब्रँड हद्दपार झालेला तुम्हाला दिसेल. आणि मी जे बोलतोय ते अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे. मोदी राहिलेले नाहीत, लोकांना 10 त्यांनी टोप्या घातल्या, फसवलं, खोटं बोलले, लोकांनी मतदान केलं, हिंदू मुसलमान करून लोकात तणाव निर्माण केला. आता ह्यापैकी काहीच चालणार नाही आहे. आणि म्हणून त्यांचं जे चाललं आहे ना, आमच्या त्या कशाला, तुम्ही एक अकेला सप्पर भारी ना, एक अकेला सप्पर भारी, 56 छाती, मग ही कशा करता, तुम्हाला ही वेळ आली आहे. पहिल्यांदाच 10 मोदींची राष्ट्रीय राजकारणातली मुंबईत शिवाजी पार्कवर सभा आणि नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र, म्हणजे एकाच वेळेस भाषण, काय माहोल असेल असं तुम्हाला वाटतं? बघू, तर जनताच लावरे तो व्हिडिओ हे करेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत महाराष्ट्राचे, असे बोलणारे राज ठाकरे शिवतीर्थावर ऐतिहासिक मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या त्या वास जागेत जर नरेंद्र मोदींबरोबर बसणार असेल तर राज ठाकरेंची उरली सुरली जी प्रतिष्ठा आहे ती धुळेच मिळाल्याशिवाय राहणार नाही. 3 मतदानानंतर आता पुन्हा एकदा जर बघितलं तर पुन्हा औरंगजेब, शाहिस्ते खान, अफजल खान ही सगळी येऊ लागलेली आहे टीकेच्या निमित्तानं समोर. आणि संजय राऊतच ही विधानं करत आहेत. संजय राऊतांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. त्यांनी निवडणूक आयोग कशाला तक्रार करायला पाहिजे, त्यांनी ED CBI कडे पण करावी. ED CBI हल्ली कोणत्या प्रकरणाचा तपास करत असते ना,
करावी ना. औरंगजेबाविषयी काय बोललो, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आम्ही असे शूर मर्द आणि स्वाभिमानी प्रामाणिक. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आलेला आहे, त्याचा परिणाम कदाचित तिकडल्या राज्यकर्त्यांवर राजकारण्यांवर झाला असेल. आता गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला की नाही हे सांगावं त्यांनी. पण तुलना मोदी शहांशी केली जाते नाही, तिकडल्या तिकडे जे राजकीय लोक आहेत ते ज्या पद्धतीनं वागतात औरंगजेबाप्रमाणे, महाराष्ट्रावर हल्ले करतायत, महाराष्ट्र फोडण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा जो प्रयत्न करतायत तो औरंगजेब करत होता. आता जे तिकडले जे राज्यकर्ते आहेत जे दिल्लीत आहेत ते त्याच पद्धतीनं वागतात, तुलना करायला काय हरकत आहे. पण राऊतसाहेब, प्रचारात भूमिका, ध्येयधोरणं, विकासाचं विजन मांडलं जातं, इथे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे निवडणुकांमध्ये हे हा प्रश्न मोदींना विचारा. हा जो तुम्ही प्रश्न मला विचारताय ना, हा जाऊन नरेंद्र मोदी आणि भाजपनं विचारा. राऊतसाहेब, तुमचे एकेकाचे सहकारी रवींद्र वायकर यांनीही पुन्हा एकदा त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे, अपरिहार्यतेमुळे किंवा एका तणावात आपण पक्ष सोडला, माझ्यावर केस नव्हती तरी ती टाकली गेली, पत्नीलाही गोवलं गेलं आणि दोन पर्याय होते, जेलमध्ये जाणं किंवा पक्षांतर करणं. तुमच्यावर सुद्धा तीच वेळ आली होती ना, माझ्याही पत्नीला गोवलं, माझ्या मुलांना गोवलं, मला गोवलं, खोट्या केसेस आहेत, काही संबंध नाही. आम्ही पक्षाबरोबर राहिलो. मी म्हणतो ना, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही पळपुटे नाही. ज्यांना पळायचं होतं, जे कमजोर हृदयाचे होते, बरं का, जे सगळं काही भोगून इथे राहिले आणि निघून गेले, त्याविषयी आता मी काय बोलणार. तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतर एक शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रातलं एकूण चित्र तुम्हाला 48 जागांमध्ये काय दिसते, अजून दोन टप्पे बाकी आहेत. आम्ही 30-35 जागा जिंकतोय. शरद पवारही तेच म्हणतात, तुम्हीही तेच म्हणता. नाही, हे शरद पवार आणि मी वेगळं म्हणत नाही आणि जनताही वेगळं म्हणणार नाही. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात रोज एक सभा घेतली पाहिजे, आमची एक जागा वाढेल रोज का. महाराष्ट्र मोदींना आता तिरस्कार करतो, या राज्याची जनता. मोदी हटाव ही महाराष्ट्रातली घोषणा आहे आणि महाराष्ट्र बचाव, देश बचाव. मोदीने यावंच, मोदीने शिवतीर्थावर तंबू ठोकावा तिकडे बाजूला जाऊन आणि रोज भाषणं करावीत मोदींनी या महाराष्ट्रात. झालं, महाराष्ट्र मोदींना आता जुमानत नाही. TV9 मराठीशी बातचीत केली, त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओजर्नलिस्ट रोहन पवारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.